जगभरात काजूच्या चवीला तोड नाही, यातही कोकणातील सिंधुदुर्गमधील काजू विशेष चवदार. आज मोठ्या प्रमाणात काजू उद्योग भरारी घेत असला तरी 100 वर्षापूर्वी जो सिंधुदुर्गमधून प्रक्रिया उद्योग म्हणून नावारूपास आला, महाराष्ट्रात काजू उद्योगाला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. विविध क्षेत्रात काजूची बागायत देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. कोकणच्या अर्थकारणाला काजू व्यवसायाने एक दिशा दिली आहे. यामुळेच कोकणच्या विकासाबरोबर देशाच्या अर्थकारणाला एक वेगळी दिशा मिळाली. आज विविध परिवार काजू व्यवसाय करीत जीवनचरितार्थ चालवित आहेत. 100 वर्षापूर्वी सुरू झालेल्या उद्योगाची 100 साजरी करणाऱ्या या काजू महोत्सवाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गृह व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. मेळाव्यात काजू बी प्रोसेसिंग सुधारित अवजारे यांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. शेतकऱ्यांनी या सर्वांचा लाभ घेतला. 100 वर्षाचे कौतुक करीत एकजूट वाढवली म्हणून पांढऱ्या सोन्याचे सुवर्ण दिवस आल्याचे मत देसाई यांनी मांडले. देशात काजू उत्पादनामध्ये केरळ राज्यात प्रथम होते. आता महाराष्ट्र देशात पहिला आहे. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वेंगुर्ला 1 ते 4 क्रमांकासह अन्य विविध विकसित जातींमुळे उत्पादन वाढले आहे. काजू उद्योगावरील व्याज अनुदान भांडवली अनुदान याला दिलासा मिळणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री यांनी केली. एक्सपोर्ट हाऊसची गरज आहे आणि ती पूर्ण करण्याचीही घोषणा त्यांनी यावेळी केली. शिवसेना भाजपा युती सरकारने मुख्यमंत्री नेतृत्वाखाली बागायती व शेतजमीन उद्योगासाठी घेणार नाही आणि या अगोदर उद्योगासाठी जमिनी ग्रहण केल्या असतील, त्यावर शिक्के असतील तर बागा सिंचनमध्ये असतील, त्या जमिनी वगळण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. काजू बागा सुरक्षित राहण्याची हमी उद्योगमंत्री यांनी दिली. महाराष्ट्र काजू मॅन्युफॅक्चर असोसिएशनने 100 वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या शतकासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. एखाद्या संघटनेनं 100 वर्ष पूर्ण करणं ही सामान्य वर्ष नाही. लोक एकत्र यायला वेळ लागतो, दूर जायला कमी वेळ लागतो, परंतु काजू उत्पादकांनी, काजू उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी ही एकजूट कायम ठेवली, नवे वाढवली आणि म्हणून पांढऱ्या सोन्याचा हा सुवर्ण क्षण आज आपल्याला पाहता आला, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि खरोखरच हे एक मोठं वैभव आहे. तसं बघितलं तर काजूचं झाड हे छोटंसंच असतं, ते काही वडा पिंपळासारखं भव्य वाढत नाही, पण काजूचं जे बी आहे ते इतकं गुणकारी आहे की जगामध्ये फायदा देणारं, नफा देणारे जी काही उत्पादन आहे त्याच्या तोडीचं हे उत्पादन आहे. आणि म्हणून या उद्योगाकडे सर्वांनीच, शासनाने, सर्व समाजाने, उत्पादकांनी सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे. काजू कुठे नसतो, काजू सर्वत्र असतो. अगदी राष्ट्रपती भवनात सुद्धा पाहुण्यांचं स्वागत करताना टेबलावर समोर येते त्याच्यामध्ये एक काजूची प्लेट असतेच. तुमच्या आमच्या घरी सुद्धा पाहुणे येतात तेव्हा बिस्किटांबरोबर, चहाबरोबर आपण काजूची एक प्लेट पुढे सरकवतो. म्हणजे सामान्य माणसापासून सर्वोच्च अशा ठिकाणांपर्यंत, उद्योगपतींपर्यंत, महनीय व्यक्तींपर्यंत सर्वांना हा काजू आपलासा आणि त्याचा गोडवा आहे, स्वागत करायला अत्युच्च दर्जाचा वाटतो, हे त्याचं महत्त्व आहे. आणि म्हणून ह्या 100 वर्ष पूर्ण होत असताना हे कोकणातले जसं आंबा, फणस, नारळ त्याच्याबरोबर काजूसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याचं कौतुकी आहे, आनंदी आहे. काजूची आयात पोर्तुगीज यांनी केली. गोव्यात जमिनीची धूप थांबावी यासाठी ही लागवड केली होती. यासाठी ब्राझील देशातून काजू रोपे आणली गेली होती. मात्र काजूगर प्रक्रिया देशात होत नव्हती. मात्र सिंधुदुर्गमध्ये काजूगर प्रक्रिया पद्धत हे व्हिजन जिल्ह्यातील बागायतदारांनी निर्माण केल्यामुळे या उद्योगाने भरारी घेतली. या प्रक्रिया उद्योगाला आज 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनसंज्ञा लागलेल्या 40,000 हेक्टरवर मनरेगा योजनेत जी बंधने होती ती काढून नवीन योजना प्रस्थापित करतो, यामुळे आंबा काजू सारखी पिके घेतली जातील अशी घोषणाही सुधीर मुनगंटीवार यांनी केली. अर्थसंकल्प संदर्भात आपण 78 बैठका घेऊन त्या त्या विभागाचे नियोजन करून जिल्ह्यामध्ये काय अपेक्षित आहे याचे अभ्यास करून तो बनवला जाईल असेही अर्थमंत्री यांनी सांगितले.
महाराष्ट्र कॅशू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या या कार्यक्रमात उपस्थित होताना मला मनापासून आनंद होतो आहे. हे खरं आहे की मांद्याचा काजू होतो आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी या क्षेत्राच्या समस्याचं समाधान करण्यासाठी जेव्हा आपण मला निमंत्रण दिलं तेव्हा ते मी आनंदाने स्वीकारलं. महाराष्ट्राचं वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं आणि मला विश्वास आहे की चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या या महाराष्ट्रात जर चांदा आणि बांदा पुढे गेले तर महाराष्ट्र पुढे गेल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझ्या मनात शंका नाही. महाराष्ट्र कॅशू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनला 100 वर्ष पूर्ण झाले. खरं तर आमचे सुभाषभाऊ सांगत होते की पुन्हा पुढचे 100 वर्ष पूर्ण झाले पाहिजे आणि माझ्या मनात कुठेही शंका नाही. जसं आपल्या धर्मात काही चिरंजीव मानल्या जातात, हनुमानजी चिरंजीव आहे, आपण अश्वत्थामाला चिरंजीव मानतो, तशाच काही संस्था असतात की त्या कधीच संपत नाही, त्या चिरंजीवच राहतील. त्यापैकी महाराष्ट्र कॅशू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन असेल, कारण ज्या असोसिएशनची स्थापना कैलासवासी शंकर तोरणे यांनी केली, ज्याची स्थापना कैलासवासी नारायण प्रभू झांडे यांनी केली, ज्याची स्थापना नारायण वरसकरनी केली आणि ज्याची स्थापना रामचंद्र शिरोडकरनी केली, आता शंकर नारायण आणि रामचंद्रांनी स्थापना केलेली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हे निश्चितपणे ही कधीही मागे येणार नाही. फक्त माझी एवढीच प्रार्थना असणार आहे की शताब्दी कार्यक्रमात तुम्ही आम्हाला बघू का, पण जेव्हा 125वा कार्यक्रम 125 पूर्ण होण्याचा होईल तेव्हाही या सिंधुदुर्गची आंगणेवाडी देवीला माझी प्रार्थना राहील की तेव्हाही आम्हाला याच पदावर तू या कार्यक्रमासाठी पुन्हा बोलण्याचा आशीर्वाद दे की 125व्या वर्षी जे काही प्रश्न उपस्थित होईल ते सोडवण्याची ताकद आम्हाला मिळेल. आणि तुम्ही निश्चिंत राहा, कारण या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आम्ही 4 पाहुणे आणि हे 4ही पाहुणे मग आम्ही पत्रिका जेव्हा वाचत होतो तेव्हा सुरेश प्रभूजी पाहुणे आहे, सुभाष देसाईजी आहे, मी आहे, सुभाष बापू आगे नाही पण सुभाष बापू आम्ही 4 पाहुणे आहोत. आम्ही आमचा 4ही पाहुण्यांचं नाव एस पासून आहे, त्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रश्नाला नो होणार नाही ही काळजी मात्र आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात ऊस आणि साखर कारखाने यावर उद्योगाचे गणित आहे, मात्र शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळत नाहीत. यामुळे कारखानदार यांना कच्चा माल मुबलक खरेदी करता येतो. काजू कारखानदार यांना काजू बी मात्र रोख खरेदी करावी लागते. यामुळे या व्यवसायात मोठी ग्रीप पकडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. हा काजू उद्योग ज्या प्रदेशामध्ये सर्वात प्रथम तोरणे साहेबांनी सुरू केला त्या सिंधुदुर्गसाठी अभिमान असलेला हा प्रसंग आहे. आज या उद्योगाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि खरं तर काजूची आयात ही काही काजू हे मूळचं भारतातलं पीक नाही. काजूची आयात पोर्तुगीजांनी या ठिकाणी केली आणि गोव्यामध्ये जमिनीचं जे एकंदर घसरते जमीन किंवा आपण ज्याला म्हणतो की लँड स्लायडिंग होतं, या लँड स्लायडिंगवर उपाय म्हणून काजूची रोपं ही पोर्तुगीजांनी ब्राझीलमधून या ठिकाणी आणली, त्याची लागवड केली. परंतु याच्यावर प्रोसेसिंग भारतामध्ये होत नव्हतं किंबहुना गोव्यामध्ये सुद्धा होत नव्हतं आणि ते सुरू करण्याचे जे व्हिजन असतं हे सिंधुदुर्गमधल्या उद्योगपतींनी दाखवलं, ज्याच्यामध्ये तोरणे असतील, झाठी असतील, वरसकर असतील, कामत असतील, शिरोडकर असतील, तर या सर्व कुटुंबियांनी त्या काळामध्ये हे धाडस दाखवलं आणि एवढंच नाही तर काजूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली आणि म्हणून एक अभिमानाचा क्षण हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे. आपण काही वर्षापूर्वीची परिस्थिती जर सिंधुदुर्ग जिल्ह्याची बघितली तर आजसुद्धा हे व्यापारी सांगू शकतील की त्यावेळेला सर्वात मोठा व्यापारी कोणाला समजलं जात होतं की जो सगळ्यात जास्त काजू केरळला पाठवतो, जो सगळ्यात जास्त काजू बेंगलोरला पाठवतो त्याला सगळ्यात मोठा व्यापारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समजलं जात होतं आणि म्हणून काजू तयार व्हायचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, परंतु त्याचं प्रोसेसिंग मात्र सिंधुदुर्गमध्ये होत नव्हतं. अगदी झाटे साहेबांची सुरुवात झाली ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली, पण त्यांचं एम्पायर एवढं मोठं झालं ते गोवा राज्यामध्ये जाऊन झालं आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून त्या काळामध्ये अशी भूमिका घ्यायला लागली की मॅन्युफॅक्चरिंग जर सिंधुदुर्गमध्ये झालं पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे तर टॅक्सचा परतावासुद्धा 100% झाला पाहिजे. आणि या ठिकाणी आज जरी मी उल्लेख केला पाहिजे की ते सत्तेमध्ये नसले
तरी सुनील तटकरेजी हे कोकणचे सुपुत्र होते आणि त्यावेळेला ते वित्तमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये आम्ही हा निर्णय घेतला की काजूचा 100% टॅक्स रिफंड करायचा. याच्या मागे ही भूमिका घेताना दोन वर्ग आमच्या समोर होते. एक म्हणजे महिला ज्या मोठ्या प्रमाणात काजूच्या उद्योगामध्ये काम करू शकतात आणि दुसरं या ठिकाणचे कारखानदार आणि तिसरे होते ते शेतकरी होते. हे शेतकऱ्यांना जोपर्यंत आपला काजू याची जी मोनोपॉली होती ती केरळमधली मोनोपॉली होती ती कर्नाटकातली मोनोपॉली होती ही जोपर्यंत मोनोपॉली संपणार नाही तोपर्यंत आपल्या काजूच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. आणि खरोखर साहेब त्या काळामध्ये ते घडलं. परंतु ती पॉलिसी कायम ठेवण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये उद्योग खात्यांनी आदरणीय सुभाषजी देसाईंच्या माध्यमातून आणि अर्थ खात्यांनी आदरणीय सुधीरजी मुनगंटीवार साहेबांच्या माध्यमातून केलं याचा गौरवपूर्ण उल्लेख मला या ठिकाणी केला पाहिजे. कोकण लाईव्हसाठी अजय कुडाळकर, कुडाळ.